धावत्या रिक्षातून तोल जाऊन खाली पडलेल्या 17 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी जळगाव जिल्ह्यात घडली आहे. तृप्ती भगवान चौधरी असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. एसटी बस सेवा बंद असल्यामुळे तृप्ती रिक्षाने प्रवास करत होती, मात्र हाच प्रवास तिच्यासाठी जीवघेणा ठरला असल्याचं या घटनेनंतर स्पष्ट झालं. तृप्ती चौधरी ही विद्यार्थिनी 11वी विज्ञान शाखेचं शिक्षण घेत होती. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने तृप्ती रिक्षानेच महाविद्यालयात ये जा करत होती. कॉलेजची वेळ सकाळी 7:30 ते 9:30 पर्यंत असल्याने ती नेहमीप्रमाणे गुरुवारी महाविद्यालयात आली. कॉलेज सुटल्यानंतर ती मैत्रिणींसोबत शेलवड येथे जाण्यासाठी निघाली. यावेळी तृप्ती रिक्षाच्या पुढील सीटवर बाहेरील बाजूने बसली. प्रवासात अचानक हात निसटून तोल गेल्याने तृप्ती व तिची मैत्रीण रोहिणी राजेंद्र धनगर या दोघीही खाली पडल्या. तृप्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज एसटी बस सुरू असत्या तर माझ्या मुलीचा जीव वाचला असता, अशा शब्दात वडील भगवान चौधरी यांनी मुलगी तृप्तीच्या मृत्यूनंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.